तर सर्वपक्षीय आमदारांकडून मंत्रालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सलग तिसऱ्या दिवशी हे चक्काजाम आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम झालं होतं, तर या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आता कळतंय की एक शिष्टमंडळ जाते, पण लवकरात लवकर ह्या सगळ्या ज्या काही मुद्दे आहेत, जे विषय आहेत, एकतर आरक्षण मिळलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी घेत त्यांनी उपोषण मागे घेतलं पाहिजे. ह्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे. पण फक्त एकच आहे की सत्ताधारी आमदारांनी आंदोलन करत असताना थोडंसं त्यांच्या नेत्यांना पाठपुरावा करून, नाहीतर त्यांना भाग पाडून शिष्टमंडळ लवकरात लवकर कसं जाईल यासाठी प्रयत्न करावे. विशेष अधिवेशनाची मागणी महाविकास आघाडीची वारंवार होती, अजून सर्वपक्षीय बैठकीनंतर ठीक आहे. कसं आहे, काल आम्ही अध्यक्ष महोदयांना भेटलो, त्यांना विनंती केली, तसंच अनेक लोकांची अशी इच्छा आहे की अधिवेशन व्हावं आणि अधिवेशनामध्ये जे आरक्षणाचे मुद्दे आहेत सगळ्यांना बोलण्याची संधी तिथं व्हावी आणि एका मुखाने ठराव हा कुठेतरी केंद्र सरकारला पाठवावा. त्याच्या मागे एकच हेतू आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात जर आरक्षण द्यायचं असेल तर घटनादुरुस्ती करावंच लागेल आणि घटनादुरुस्ती ही राज्यात होणार नाही. जसं EWS कोट्याला 10% आरक्षण हे अधिकचं 50% वर दिलं, तसंच 16% आरक्षण मराठा समाजाला आणि इतरही जे समाज आहेत त्यांना वेगवेगळं आरक्षण हे तिथं देण्यासाठी आपल्याला मार्ग हा पार्लमेंटमध्येच निघू शकतो. पण त्यासाठी केंद्र सरकारशी जो चर्चा करायची जरूरत आहे. मला सरकारला विनंती एवढीच करायची आहे की कोणाला कुठलं पद, मुख्यमंत्री पद, उपमुख्यमंत्री पद, त्याच्याचबरोबर कोणाला कुठलं पालकमंत्री ह्या विषयाकडे न जाता आणि कृपा करून महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट परिस्थिती असताना, महाराष्ट्र पेटलं असताना, दुसऱ्याही राज्यात जाऊन कुणीही वेगळं राजकारण नाही तर इलेक्शन हा मुद्दा न आणता या सगळ्या विषय केंद्र सरकारकडे जाऊन आज गेलं शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे. त्यांना विनंती आहे की चर्चा या मुद्द्यावर होण्याची जरूरत आहे आणि मार्ग लवकरात लवकर काढण्याची जरूरत आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये शरद पवार असतील किंवा इतर दाखवले ते कोणत्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी शांततेच्या स्वरूपामध्ये भूमिका घेतली, पण एक दिवसाच्या अधिवेशनावर सर्वच अभिवक्ता महाधिवक्ता यांनी जी काही भूमिका घेतली त्याला सहमती दिली की एक दिवसाचं अधिवेशन घेऊन फारसा फरक पडणार नाही. आणि आज तुमची भाषा मग वेगळी होती. नाही, भाषा हा मुद्दा नाही, विषय एवढाच आहे की आज सगळे वेगळ्यावेगळ्या लेवलला मीडियाच्या माध्यमातूनच बोलत आहेत. आमच्या सगळ्यांचं विनंती एवढीच आहे की जर आपण अधिवेशन बोलावलं तर तिथं या मुद्द्यावर चर्चा होईल, सामान्य लोकांना कुठेतरी कळेल की आज काय परिस्थिती आहे, कशा कशाच्या माध्यमातून आपल्याला आरक्षण हे जास्तीत जास्त मिळू शकतं आणि ते चर्चेच्या माध्यमातूनच होऊ शकतं. आज काही लोक इथं वेगळी भूमिका घेतात, दुसरीकडे वेगळी भूमिका घेतात, अधिवेशनामध्ये सगळ्यांनाच संधी दिली जाईल, म्हणून ते खास अधिवेशन बोलवणं हे अतिशय जास्त महत्त्वाचं आहे असं आमच्या सरकारला वाटतं. शेवटी नेते जे निर्णय देत असतात ते देत असतात, पण शेवटी आम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी आहोत, लोकातली लोकं आहोत, त्यामुळे लोकांचं जे मत आहे ते आम्ही इथं मांडत आहोत. विधानभवनाच्या इथे सरोज अहिरे आता आंदोलनाला बसत आहेत, मंत्रालयासमोर आत्ता आमदारांनी आंदोलन केलं, कालच्या बैठकीनंतर आमदारांनीच आंदोलन करणं पुन्हा राज्य अशांत होईल असं वाटत नाही? हे बघा, कसं आहे, सगळे भावनिक झालेले आहेत, आमदारसुद्धा माणसं आहेत, आमदार तिथं भावनिक झालेले आहेत, आमदार हे लोकप्रतिनिधी आहेत आणि भावनेच्या भरामध्ये आपापल्या पद्धतीने सर्वच तिथं निषेध असेल नाहीतर प्रयत्न असेल हे कुठेतरी करण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत, नाहीतर दाखवण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. फक्त ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्याच्यामध्ये कुणीही नाटक करू नये, मी कुणी नाटक करते असं मी म्हणत नाही, कारण शेवटी सगळे भावनिक आहेत. आत्ता अतिशय संवेदनशील वातावरण आहे, त्याच्यावर मार्ग काढण्याची जरूरत आहे आणि मार्ग हा चर्चेतूनच निघू शकतो, त्यामुळे शिष्टमंडळ हे जाऊन जरांगे पाटलांना आज लवकरात लवकर भेटण्याची तिथं जरूरत आहे. आता तुम्ही मंत्रालयात आलेला आहात, तर तुम्ही इथे आंदोलन करणार आहे, कोणाला भेटायला आलात, नेमकं काय? हे बघा, काल अध्यक्ष महोदयांना आम्ही भेटलो, त्यांच्याबरोबर अर्धा तास चर्चा झाली, त्यांना हीच विनंती केली की आपल्याला आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लावायचा आहे. आमचे जे सर्व नेते आहेत ते आपले नेते, म्हणजे भाजपचे नेते असतील नाहीतर त्याच्याचबरोबर शिंदे गटाचे नेते असतील, राष्ट्रवादीचे असतील, हे सगळे तिथं बसले होते, चर्चा त्यांची चालू होती, त्याच्यातून जो तोडगा निघेल तो निघेलच, पण आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आणि विधिमंडळाचे तुम्ही अध्यक्ष म्हणून लवकर लवकर अधिवेशन एक 3-4 दिवसाचं घेऊन त्या चर्चा कुठेतरी घडून आणा अशी आम्ही विनंती तिथं करत होतो. त्यामुळे कसं आहे की एकदा आपण भूमिका घेतली, एकदा पाठपुरावा केला, तर सारखं त्या विषयाकडे हे न करता फक्त आपापल्या पद्धतीने प्रेशर आणून शिष्टमंडळ कसं जाईल यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावेत. त्यामुळे मी इथं आंदोलनासाठी आलेलो नाही, काही महत्त्वाचा विषय आहे,
सामान्य लोकांच्याच रिलेटेड विषय आहे, तो फक्त मार्गी लावण्यासाठी आलेलो आहे. सत्ताधारी आमदार जेव्हा अशा पद्धतीने वागत असतात त्याच्यावरून एकच कुठेतरी कळतं की सत्ताधार सत्ता सत्तेत असणारे जे आमदार आहेत त्यांच्यात आणि पदाधिकारी म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्याच्यामध्ये कुठेतरी संवाद नाही आणि तेच कुठेतरी आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होते. त्यामुळे सत्ताधारी आमदारांना एवढंच आहे की तुम्ही प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टी करत आहात पण रस्ता रोको आणि मंत्रालय बंद करून काय होणार आहे तुम्हाला तुमच्या नेत्या कारण तुम्ही सत्तेत आहात. त्यामुळे सत्तेत असणाऱ्या लोकांकडनंच कुठला तरी मार्ग निघणार आहे. त्या ज्यांच्या हातात सत्ता आहे ज्यांच्या हातात ताकद आहे केंद्रात तुमची ताकद आहे राज्यात तुमची ताकद आहे त्यामुळे इथं रस्ता अडवण्यापेक्षा कुठल्या तरी नेत्याचं घराचं रस्ता अडवा नाहीतर घरात कुणाला जाऊन देऊ नका. घराच्या समोर तुम्ही आंदोलनात बसा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर तुम्ही आंदोलन करा उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करा असं सत्ताधाऱ्यांना मी विनंती करतो. पण सत्ताधाऱ्याचे जे आमदार आहेत ते सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. विरोधात असणारे आमदारसुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. फक्त एकच आहे दिशा ही कुठंतरी मला असं वाटते सत्ताधाऱ्यांच्या आमदारांची ही पदाधिकाऱ्यांकडे असावी आणि त्यांना भाग पाडावं लवकरात लवकर हा विषय मार्गी लागेल. बघा नितेश राणेंनी एखादा प्रश्न केला त्याचं उत्तर न जरांगे पाटलांनी दिलं पाहिजे ना आमच्या सारख्यांनी दिलं पाहिजे तो त्यांचा मुद्दा आहे. जरांगेंच्या भाषेवर नाही हे बघा नितेश राणे उद्या काही बोलते ना ते कित्या लेवलला जाऊन बोलतात हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. त्याच्याचबरोबर त्यांचे ज्या कोकणातले त्या भागातले नेते ते सुद्धा नेते मी सामान्य लोक म्हणत नाही की मराठ्या मराठ्यामध्ये सुद्धा 92-96 हा विषय कुठेतरी आज आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण पाहिलं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सुद्धा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन पत्रकारांशी बोलतात. 26